नमस्कार. मी पुणे शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनींना एक आव्हान करतो आहे की येणारा जो गणेशोत्सव आहे हा करोनाच्या पार्श्वभूमीवर आलेला आहे. गेले अनेक वर्ष आपण गणेशोत्सव साजरा करत असताना हा गणेशोत्सव पहिल्यांदाच आपल्याला एका काही विशिष्ट आचारसंहितेमध्ये पार करणं आपल्याला अनिवार्य झालेलं आहे. आज या करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगला खूप महत्त्व आहे, मास्क वापरणं गरजेचं आहे आणि ह्या ह्याच्यात आपला जो गणेशोत्सव होता तो संपूर्ण गर्दीचा गणेशोत्सव संपूर्ण पुणे शहरात संपूर्ण भारतातून नाही तर जगातून लोकं आपल्या गणेशोत्सवाकडे आकर्षित होत होती. हा बाप्पाचा लाडका गणेशोत्सव आपल्याला ह्यावेळेस काही निर्बंधामध्ये आपल्याला पार पाडावा लागत आहे. त्याकरताची जी काळजी आहे हे आपण आपल्या स्वतःकरताच घेत असणारी ही काळजी आहे. तर ह्यावेळेस जो आपला घरचा असणारा गणेशोत्सव आहे तो पूर्ण पर्यावरणपूरक असावा असं एक आग्रहाचं विनंती मी आपल्याला एक गणेशोत्सवाचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला करत आहे. त्याकरता आपण पर्यावरणपूरक मूर्तीची शक्य तितकी छोटी मूर्ती आपण ह्यावेळेस गणपती बाप्पाची आणावी. तिचं याता सांग धार्मिक उपचार आपण नेहमीच्या पद्धतीने घरी करावेत. त्यानंतर आपला 1.5 दिवसाचा गणपती असो, 7 दिवसाचा गणपती असो, 10 दिवसाचा गणपती असो, गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर तो हे आपल्यावरचं विघ्न नक्की टाळणार आहे, तो विघ्न हरता आहे. परंतु त्याच्याच साक्षीने आपल्याला हा उत्सव पार पाडत असताना जेव्हा 1.5 दिवसाचा गणपती असेल त्याचं विसर्जनसुद्धा आपण घरीच करावं. ती पर्यावरणपूरक मूर्ती असल्याकारणाने त्याच्यातून ती असणारी जी माती आहे ती आपल्या असणाऱ्या घरातल्या असणाऱ्या रोपट्यांमध्ये कुंड्यांमध्ये आपण तिचं लागवण करावी आणि त्याच्यातून आपल्याला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने चांगली फळं फुलं आपल्या तिथे येतील. ह्यावेळेस आपल्याला ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तसंच मी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेश मंडळातला एक 25-30 वर्षाचा कार्यकर्ता म्हणून तेथेही आवाहन करतो की यावेळेस श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसुद्धा मंडपात उत्सव साजरा करत असताना अनेक निर्बंध आम्ही यावेळेस घालून घेतलेले आहेत. आपण प्राणप्रतिष्ठेची मिरवणूक करणार नाही आहोत, आपण विसर्जन मिरवणूकसुद्धा करणार नाही आहोत, आपण गणपती बाप्पाचं दर्शन ऑनलाईन करणार आहोत, आपण अभिषेकसुद्धा ऑनलाईन घेणार आहोत. त्या ठिकाणी जास्तीत जास्त गर्दी टाळण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला आपण सारे मिळून पुणे शहरातील गणेशोत्सव हा एक नेहमीप्रमाणे आदर्श असतो यावेळेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पण सुद्धा तो आपण आदर्श करू एवढं आव्हान करतो. ह्यावेळेस गणपती बाप्पा आपल्यावर आलेलं हे करोनाचं विघ्न नक्की दूर करेल असा आशावाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय गणेश, जय गणेश, जय गणेश.